मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। नवी मुंबई काँग्रेसचे नेरूळ ब्लॉक अध्यक्ष कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्या आयोजनातून कोरोना काळात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता घरगुती गौरी गणपती आकर्षक सजावट स्पर्धेचे आयोजन नेरूळ ब्लॉकमध्ये करण्यात आले होते। अशा या स्पर्धेत शेकडो घरगुती गणपती स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। विशेष म्हणजे यामध्ये गृहिणींचा अधिकाधिक सहभाग पाहावयास मिळाला। अशा या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नेरूळ ब्लॉक कार्यालयात घेण्यात आला, ज्यामध्ये प्रथम 3 व इतर 7 आणि उत्तेजनार्थ 10 पारितोषिक काढण्यात आली। प्रथम पारितोषिक पैठणी तर दुसरे पारितोषिक कुकर आणि तिसरे पारितोषिक मिक्सर व इतर आकर्षक भेटवस्तू विजेत्यांना देण्यात आल्या। बघा, जगावरती पूर्ण म्हणजे देशावरतीच कोविडचं संकट होतं। या कोविडच्या संकटामध्ये म्हणून आमच्या ह्या माता भगिनींनी हा एवढा सुंदर देखावा, म्हणजे घरी गौरी गणपतीचा देखावा केलेला। आम्हाला असं वाटलं, विद्याताई आहेत किंवा आमच्या सर्व महिला कमिटीला वाटलं होतं की आपण काहीतरी वेगळं करावं, आणि विद्याताईने स्वतः सुचवलं आम्हाला, आमचे गुरुजी तळेकर गुरुजी गोदडे साहेब यांनी सुचवलं की बाबा आपल्याला काहीतरी वेगळं लोकांपर्यंत जायला पाहिजे। कोविडमुळे लोक परेशान म्हणजे हैराण झाले होते, घरातून बाहेर पडत नव्हते, आणि त्यातून हा सण साजरा करायचा, या सणानिमित्त काहीतरी वेगळं करावं असं सगळ्यांचं म्हणणं होतं। त्यानिमित्ताने आम्ही काही 3 आकर्षक बक्षिसं ठेवलेली, जे गौरी गणपती घरगुती गौरी गणपती आणि त्याचा देखावा, उत्कृष्ट देखावा, जसं आता शिवतरकर साहेबांनी सांगितलं, आपल्या पाटणे वहिनींनी सांगितलं, परत बोर्डेवाणी सांगितलं, म्हणजे यांनी कसं लोकांचं मन भरून आलं की उत्कृष्ट जो देखावा असतो हा आम्ही लोकांपर्यंत ठेवला, आणि त्याचं पारितोषिक आम्ही त्यांना आकर्षक बक्षिसं चांगली पैठणी आहेत, मिक्सर आहे, कुकर आहे, बाकी उत्कृष्ट छोटे छोटे बक्षिसं ठेवलेत। आपण पाहिलं की लहान मुलं जे आता एक त्यांचा मोर्या ग्रुप होता, ते लहान मुले 10-15 त्यांनी एवढा सुंदर देखावा केलेला, नैसर्गिक गणपतीची मूर्ती केलेली, आमच्या सरडेवणींच्या मोठ्या कन्या आहेत त्यांनी स्वतः देखावा तो केलेला, आणि सगळ्या मुलांनी त्याला पाठबळ दिला सुंदर। पण असे छोटे छोटे कार्यक्रम राहिले पाहिजे। आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकांना घरापर्यंत जाऊन त्यांचा आनंद आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहू इच्छितो, म्हणून आम्ही असे कार्यक्रम सतत राबवणार आहे। पुढच्या वर्षी बी आता दिवाळीचे काही कार्यक्रम राबवणार आहेत, पुढच्या वर्षीही असे सतत कार्यक्रम आम्ही राबवू काँग्रेसच्या माध्यमातून। सर्वप्रथम मी दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देईल आणि सर्व नागरिकांची माफी मागेल की गौरी गणपती होऊन बरेच दिवस झाले आणि आमचे ते प्राईज काढायचे राहिले होते। संकल्पना म्हणजे रवींद्र सावंत साहेब दादा आम्हाला नियमित प्रोत्साहन देत असतात आणि वेगवेगळ्या संकल्पना सांगत असतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे की जे कोणी आज करोना काळामध्ये खूप सगळ्यांनी संकटाला तोंड दिले आणि त्यातनंही छोट्या घरामध्ये देखावा गौरी गणपती आणणं ते सजवून ठेवणं हे खूप कठीण जातं, पण अशा परिस्थितीतसुद्धा त्यांनी एक भावना देवापाशी असते ती भावना ठेवून एवढं छान त्यांनी केलेलं होतं। त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठीचा हा त्यांचा एक संकल्प होता। मोठ्या मंडळामध्ये तर सर्वच जण सहभागी असतात, पण ज्या घरगुती महिला एवढी मेहनत घेतात त्यांची कोणी दखल घेत नाही, कारण महिला म्हटल्याच्यानंतर चूल आणि मूल एवढंच असतं। आज त्यांना आज सर्वांना सुट्टी असते पण महिलांना कधीच सुट्टी नसते। मग एक त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आम्ही हा घरगुती देखावा आम्ही ठेवला होता। बरेचसे 150 ते 200 स्पर्धकांनी भाग घेतले होते, निसर्गाला आम्ही प्राधान्य दिलेलं होतं। मला खूप छान वाटते की हा कार्यक्रम रवींद्र सावंत साहेब यांनी आयोजित केला, याच्यामुळे काय होतं की चला आपल्याला काहीतरी बक्षीस भेटत आहे किंवा कार्यक्रम आयोजित केला जातो, त्याच्यामुळे पुढच्या वर्षीही नवीन अजून एनर्जी येते की चला अजून काहीतरी नवीन आपण करूया। खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो आहे आणि आनंदी पण आहे। सर्वात प्रथम मला पहिलं बक्षीस माझ्या शाळेतून भेटलं होतं डान्स कॉम्पिटिशनसाठी, सेकंड क्लाससाठी, आणि हे माझ्यासाठी सेकंड गिफ्ट आहे, त्याच्यामुळे मला खूपच म्हणजे काहीतरी आयुष्यात आपण आपलं नाव कमवलं। नाही, खरंच चांगला उपक्रम आहे। बरेच वर्षानंतर नेरूळमध्ये असा उपक्रम राबवला गेला आहे आणि ह्यामुळे आता जे पुढच्या पिढीला जी चालना मिळणार आहे त्या ह्याच्यातूनच मिळणार आहे, कारण जर कोणी त्यांचा गौरव नाही केला तर त्या मुलांना उत्साह येणार नाही।
आणि त्यामुळे हा जो प्लॅटफॉर्म आहे हा खरंच उत्तम आहे आणि यातूनच चांगले कलाकार निर्माण होतील आणि लोकांसमोर येतील. नमस्कार. प्रथमतः दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सावंतसाहेबांनी कार्यक्रम त्यांचा नेहमीच आयोजित असतो आणि इथे महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सेक्टर 2 मधून या कार्यक्रम नेहमीच आयोजित करतात. मॅडम साहेब नेहमीच उत्तेजित असतात, सर्वांना प्रोत्साहन देतात. बाकी काही कोविड म्हणजे हे तर कार्यक्रम होतच राहतील, पण साहेबांचं मला एक आवडलं होतं, कोविडमध्ये त्यांनी म्हणजे असे काही गरजू माणसं आहेत खूप, म्हणजे त्यावेळेस माझ्या बाबांना मला वाटते फोन आलेला की असे असे आम्हाला म्हणजे कल्पना हे करायचे आहेत, म्हणजे लोकांना काही वस्तू हां द्यायचे आहेत. त्यावेळेस आम्हाला म्हणजे घरी माहीत झालं की बाबा सांगत आले अरे त्यांनी खूप म्हणजे लोकांना खूप मदत करतायत वगैरे. त्यावेळेस आम्हाला माहीत झालं की हां कोविडसाठी खूप चांगलं आहे, म्हणजे ह्या परिस्थितीत माणसांना खूप म्हणजे कोविडमुळे खूप लोकं खूप त्रासलेली होती, गरीब लोकं, त्यांच्यासाठी यांनी खूप मदत केलेली आहे. आणि सांगायचं म्हटलं तर ह्यावर्षीच आम्हाला माहीत झालं की गौरी गणपती जे म्हणजे प्राईज वगैरे ह्यांचा फोन आला दिव्या मॅडमचा, त्यावेळेस मी एकदम शॉकिंग झाले, अरे वा म्हणजे काहीतरी आपल्याला म्हणजे काहीतरी केलं आहे आपण, त्याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिलं जाते, त्याच्यासाठी खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान वाटत आहे मॅडमनी सरांनी वगैरे पारितोषिक ठेवल्याबद्दल. सगळ्यांना दसऱ्याच्या आधी हार्दिक शुभेच्छा. म्हणजे काय महिलांना त्यातून काहीतरी म्हणजे वेगळं असं घरातून घरातल्या कामामधून वेगळं काहीतरी करायला भेटते, त्याच्यातून त्यांना पारितोषिक भेटते, हे खूप छान कल्पना आहे मॅडमची सरांची, त्यामुळे त्यांना ती धन्यवाद. कॅमेरामन सौरभ जाधवसह कोमल जनादेश वृत्तवाहिनी करता.